శాంతాకారం భుజగ శయనం పద్మనాభం సురేశం విశ్వాహారం గగన సదృశం లక్ష్మీకాంతం కమలనయనం యోగభిర్ధానగమ్యం వందే విష్ణుం భవభయహరం సర్వలోకైకనాథం అలంకాపురీ పుణ్యభూమి విధేయాందతో జ్ఞానరాజా సుపాత్రం స్మరణ కరాయచు ఇష్టదేవతా ధ్రువ మహా కులదేవతా ధ్రువేంద్రుడ శ్రీ సుగంధి గుణ ప్రవృద్ధ విషయ మహాత్మా నస్మోన్ పార్శ్వ దైవం ప్రకృతి మహాశివ్రాహ భజంతి అనన్య మనస నిరాత్మభూషాది అవ్యయం ఏ శ్లోక పాసు అఖేర్ పడే శ్లోకా అధ్యాయ అఖేర్ పడే భక్తిచే మహాత్మ్య అనన్య భక్తిచే మహాత్మ్య సంగతిలో ఆయన दोन विषय झाले ज्ञानाचं श्रेष्ठत्व ऐश्वर योग तिसरा मुद्दा अनन्य भक्ती म्हटली जाते तिचा विचार या श्लोकापासून
मनमना भो मन भक्तो इतपर्यंत म्हणजे शेवटच झालं ते मग त्या श्लोकामध्ये अज्ञानी माणसं देवाची सेवा कशी करतात तसं विचारलं. आपले सगळे माणसाचे धर्म माझ्या ठिकाणी लाभतात, माझी पूजा अर्चा वगैरे काय करायची ते करतात, पण त्यानंतर ते करणं अयोग्य आहे असा विचार पाठीमागे झाला. शेवटी भगवंताने अर्जुनाला सांगितलं असं ते वायाने काहीशी मूर्खाचे बोलणे, हे जे बोलणं आहे मूर्खपणाचं काम आहे, अडाणी काम आहे, अडाणीपणाचं काम आहे. ऐके जे साधू वाच्या विसरत जे साधू कसा असतो, जेणेकरून वाणीला विश्रांती प्राप्त होईल अशी तुला साधूची कसा सांगतो. कसा म्हणजे चरित्र. साधूची कसा बरं का पाहिजे, पुण्यवंत व्हावे घेतला सत्यनाची नावे निघे माझी वाचा तुटी महाराम कुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव तुका म्हणजे पापे जाती संतांच्या जपे. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करतो सर्वज्ञ ज्ञाना ज्ञानाविरहित ब्रह्मप्राप्तीचे संज्ञा. ज्ञाता जे निजंग व्हायची प्रचिज्ञ ज्ञानाग्रहे पापे जळची ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवाची होती अखंड मध्ये देतो. आणखी काही प्रमाणा माझ्या त्याची ही साधूची कसा आणि अशी साधूची कसा जर आपण वाचली तिचं चमचन वगैरे जर केलं तर मानसिक समाधान प्राप्त होत. साधूच्या कसेमध्ये एक अलौकिक सामर्थ्य आहे बरं का, जी साधूची कसं तिची साधूची कसं भगवान इथे सांगतात. तू पदानं मग त्याची व्यावृत्ती केलीस महात्मा नसं म्हणता महात्मा नसतो शब्द तू शब्द तिथे मग त्याची व्यावृत्ती केली. असं पुढे साधूची कसं भगवान सांगतात महात्मा महात्मानामध्ये जतंतकरण मोठं आहे असं महात्मा नव्हे संत नव्हे हां मोठे अवघड परिस्थिती आहे. महात्मा ना ज्याचं अंतःकरण मोठं आहे संतच आहे तो पण अर्थच असा नव्हे. महात्मा ना ज्ञानवर्याने तसंच अर्थ केला खाली. शंकराचार्याने सुद्धा गीता भाषेत तसंच अर्थ केलेला आहे. महात्मा ना ज्याचं अंतःकरण मोठं आहे मग तो साधू झाला बरं का. चाठवीला हरी हृदय मंदिरी छत्तीस त्याला सफळ व्यापार हरियाला हसा मुख उघड जात. त्याचा करून निर्दुष्ट आहे मोठ्या शब्दाचा अर्थ निर्दुष्ट आहे बरं का. चला पुढं दैवी प्रकृती माशीरचा हा अशी मंडळी काय करतात बाबा दैवी दोन प्रकारच्या संपत्ती सांगितली ना दैवी आणि असुरी. दैवी संपत्तीची असुरी संपत्तीची काय गुण आहे 16 वाद्यात आलेले आहे सगळं. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत असुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. 6 गुण जरी असले तरीचे 26 गुणाला भारी झालेले आहेत असा प्रकार आहे पुढं भारी आहेत बरं का. सगळं गाव जरी चांगलं असलं पण एक गुंड जरी तिचा असला तर सगळ्या गावाला चाळ देत होतो. आपल्याला व्यवहार माहीत आहे बघा एक गुंड सगळ्या गावाला चाळ देत तसे हे 6 गुण आहे. हे अगदी निष्ठुर आहेत दैवी संपत्तीच्या लोकाला काही भगवान करून सोडतात. दैवी प्रकृती असं पहा दैवी म्हणजे देवाची प्रकृती सात्विक प्रकृती.
प्रकृतिम आशीर्षः प्रकृतिम आशीर्षः भजन्ति अनन्य मनसः आणि दैवी प्रकृतीचा आश्रय करून अनन्य होत साठी माझं भजन करतात. भजन शब्द पुढे येणार आहे. चल चूर सांगतो त्याला भजन भजन भज सेवायाम भजन म्हणजे भजन भजन म्हणजे काय टाळ पकवाज घेऊन उड्या मारीत राहणं एवढं पुढच्या मर्यादित भजन नाही आहे. ते लौकिक भजन झालं नाही का. आपण जे भजन करतो का नाही टाळ घेऊन पकवाज घेऊन आमकं सांगतो उड्या मारीत राहतो हे भजन आहे. ते खरं भजन नव्हे नाही का. भजन शब्द असं भज सेवायाम करण्यापासून भगवंताची सेवा करणं हे खरं भजन आहे. अशी ही मंडळी बघा काय करतात भजन करतात. पण भजन करत असताना माझ्या दोन्ही स्वरूपाचे जाणतात ज्ञात्वा भूताधिम अव्ययम. माझे दोन स्वरूप आहे त्याचं बरोबर. भूचार्यम चला येईल लक्षण चटस लक्षण आहे. अव्ययम स्वरूप लक्षण आहे. माझे दोन्ही स्वरूप जाणून ते अनन्य होत साचे भजन करतात. इतका अर्थ बरं का बा. भूचार्यम भूचाचं आधी कारण असणारा मी सगळ्या जगाचं कारण असणारा मी भूचार्यम आणि अव्ययम असंग निर्विकार असा जो मी अशा दोन्ही स्वरूपाला जाणून ते माझं भजन करतात. बज एवढं असं दयाचे तो खोटे मान असे मी होऊन असे क्षेत्र संन्यासी दयाचे येण्याचे उपाशी व्हायला गेले. भगवान म्हणतात दयाचे तो खोटे मान असे ज्याचं आमच्याकडे चोखट निर्दुष्ट झालेलं आहे. दुसऱ्या चांदळासारखं माणसाकडे परमार्थिक माणसाचं आमच्याकडून शुद्ध पाहिजे पवित्र पाहिजे. नुसतं शरीर पवित्र ठेवून चालत नाही बरं का. काही माणसाचे कपडे स्वच्छ असतात पण आमच्याकडून गजर असतं. कपडे चांगले असावेत कपडे चांगले असावेत त्यामध्ये घाणेरडे कपडे वापरू नयेत. पण नुसते कपडे चांगले असून भागवत नाही बरं. आमच्याकडून पवित्र पाहिजे. मलविक्षेपाची जो ज्याचे आमच्याकडनं निवृत्त झालेले आहेत महामळे मन होते जे गाजर हा जो मळ आहे दुष्टपणा तो ज्याच्या आमच्याकडनं निवृत्त झालेला आहे. ज्याचे चोखटी माणसे मिळून असे क्षेत्र संधी असे भगवान म्हणतात ज्याचं आमच्याकडनं पवित्र आहे अशा पवित्र आमच्याकरणामध्ये मी क्षेत्र संध्या घेतो. भगवान कुठं राहतो रे. अमंगल आमच्या कर्णामध्ये राहत नाही का लक्षात घ्या. ज्याचं कर्ण अपवित्र आहे तिथे भगवान राहत नाही हा. ज्याचं कर्ण पवित्र आहे तिथे राहतो तो अपवित्र वस्तूच्या ठिकाणी राहत नाही अशी स्थिती आहे भगवान. याचा विचार माझाही झालेला आहे. मी काय करतो त्याच्या अंतकरणामध्ये क्षेत्र संन्यास घेतो. क्षेत्र संन्यास म्हणजे दोन महिने संन्यासाचा चतुर्मास दोन महिन्याचा असतो. तुम्हाला माहीत असत हे संन्यासी लोक असतात एखाद्या क्षेत्रामध्ये राहतात ते दोन महिने राहतात ते. आणि तुमचं आमच्या चतुर्मास वगैरे पंढरपूरला वगैरे राहतात. पंढरपूरला चतुर्मास राहण्याची पद्धत आहे अनादि काळापासून. अषाढ शुद्ध पौर्णिमेपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत जो मधला काळ चार महिन्याचा हाही क्षेत्र संन्यासच आहे. या काळामध्ये पंढरपूरची सीमा सोडायची नाही असं नियम आहे त्यांच्याचे. लोणा महाराज घराणं चातुर्मास्याचं घराणं अंमळनेरकर वगैरे चोपडेकर आणखी काही माणसं आहेत बरं ते सगळ्याची नावं घेतली मी. ही जी मंडळी एकदा पंढरपूरला प्रवेश केला म्हणजे कार्तिकीचा काला घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही.
Karamaçlı Çetresi, Çetresi Sennesi. Bakın ben sen zat, bir Çetresi Sennesi gör. Bir de kayım zat izrat. Ben iliyette upası bayrak gidiyor. Ben gençten tekrarım, bayrak gidiyor, berlilah. Çi bayrak gidiyor, pır bayrak gidiyor, apır bayrak gidiyor. Akide çoğulay, çoğulay bozdu bir kapsa. काही दिवस का ठवरा आले मुळे मी जास्त सांगू शकत नाही पर वैराग्य अपर वैराग्य अपर वैराग्याचे चार प्रकार आहेत एक इंद्रिय वशीकार वगैरे त्याचे चार प्रकार आहेत पर वैराग्य म्हणजे शुद्ध वैराग्य ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव ऐकेचे का स्वर्गीचे भोग झाले इच्छेचे परिभोगा मिळणारचे Mana maji yala konse vairagya mantadı, par vairagya. Yesayva kagya vishtana, vairagyam tad din nirmalam acharya vartas. Tumcha apurukhya anubhuti madhi shlokayat bada. Apurukhya bada, sote karun sahi. Vishthi pramane kavlacha, vishthi pramane vishayakar pahana vairagya. Par vairagya mantadı, par vairagya. Apra vritsisa vishay bhakti paramatma karana. Yalnız jidnyasa vairagya mhatle jate. Acharyacha bhashyatun asato brahma jidnyasa ani sutra pahile sutra rahyeche. Jidnyasa vairagya ani sutra konsa rahe? Jihasa vairagya. Jihasa vairagya mhanje dosha drishtine dhalele vairagya. Gharat kahi kurbur dhali mhanje manus nikhun jato bahire. जातो का नाही बाहेर निघून जातो पुन्हा घरातच फोन पाहणार नाही म्हणतो पण दुसऱ्या दिवशी लगेच उपस्थित होतो बोलायचं कोणचं वैराग्य रे इतिहास वैराग्य दोष दृष्टीने वैराग्य झालेलं वैराग्य ठीकच आहे अनुकूल वृत्ती झाली की पुन्हा माणसं विषयाचं सेवन करतो वैराग्याचे प्रकार ज्ञानवराय म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये पर वैराग्य आहे अशा अंतःकरणात राहतो जास्तीच्या सद्भाव आपण धर्म करी राहणीव त्यांचे मन बोलावं विवेक असेच्या सद्भाव ज्याच्या असता परमात्म्याबद्दल असणारा असतो प्रेम आत धर्म करी राहणीव आणि आत धर्म करी राहणीव त्याच्या अंतःकरणामध्ये धर्म राज्य करतो धर्म बरं का गीता भाष्यात उपनिषदामध्ये आलेलं आहे द्विविधोही वेदोक्त धर्म हा प्रवृत्ती लक्षण असते निवृत्ती लक्षण असते दोन प्रकारचा धर्म आहे प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म निवृत्ती लक्षण धर्म ज्ञान वैराग्य वगैरे सामान्य धर्म म्हणतात प्रवृत्ती लक्षण धर्म संसार विशेष धर्म म्हटलं जातं त्या पक्षाचे आणखी पोटभेद आहेत पुष्कळाचा मला सांगायचं हा धर्म जिथं ज्यांच्या अंतःकरणामध्ये राणीव राज्य करतो ज्यांचे मन बोलावा विवेकाशी आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये विवेकाच्याबद्दल बोलावं आहे विवेकाचा प्रकार अनेक वेळा झालेला आहे विचार पहिल्या अध्यात झालेला आहे चौथ्या अध्यात झालेलं आहे अनेक ठिकाणी आलेलं आहे पंचदशीमध्ये आलेलं आहे विचार बरं का विचार सदसद विचार सत्यमुच्छाचा विचार हा विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये राहतो हे ज्ञानगंगे नहादे पूर्णता जीवन झाले शांतीशी झाले पल्लव नव्हे ज्ञाते पुरुषाचं लक्षण झालं बरं का भाई असं जे ज्ञानगंगे नहादे ज्ञान रूपी गंगेमध्ये ज्याने स्नान केलं स्नान शब्द वापरलेला आहे ज्ञानवऱ्याने नहाणे शब्द वापरलेला आहे स्नान आणि नहाणं याच्यामध्ये फरक आहे कळलंच पहा स्नान करणं आणि नहाणं या बाया स्त्रिया 8 दिवसांनी डोक्यावरून पाणी घेतात त्याला नहाणं म्हटलं जातं 8 दिवस 4 दिवस का असेल त्यांची त्याला माहिती
डोक्यावरून पाणी घेणं, केसावरून पाणी घेणं हे नाहणं झालं. आणि रोज आंघोळ करतात ते डोक्याच्या खाली पाणी ठेवून, डोकं भिजवित नाही ते आंघोळ झाली, स्नान झालं. ते ज्ञानोबाऱ्या म्हणतात हे 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 नरचे पुरुष आहेत, आंघोळ करीत नाहीत, नाही का नाहतात, सच्चाईने बुडी देतात. झालं का नाही? क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बुडी दिली जा, बुडी द्यावी लागते. वरवर आंघोळ करून चालत नाही, तीन बुड्या द्याव्या लागतात. नाकामध्ये नाक दाबून धरायचं, कानामध्ये बोटं धरायची आणि अशी खाली बुडी मारायची, तीन बुड्या मारावी लागतात. असा प्रकार आहे क्षेत्रातला. ज्ञानगंगेने आले, पूर्णता जीवन झाले आणि ज्याचं जेवण पूर्णतेचं आहे आपण जेवतो, पण ती अपूर्णता आहे त्याच्यामध्ये. सकाळी जेवला की संध्याकाळी भूक लागते, जेवण आहे ते अपूर्ण जेवण आहे. पण ह्यांचं जेवण पूर्ण जेवण आहे, म्हणजे तृप्ती झाली. मन हे झाले पूर्ण जेवणाचे झाले, अंतरबाह्य भरून गेले विठ्ठलाची. ते का देवे जीव झाला, ज्ञानोबाऱ्या म्हणतात देवे जीव झाला, तृप्त झाला असं बघा. ज्ञानाचं जीवन झालं याचं बरं का? शांतीची झाली पल्लव नव्हे. ज्याच्या अंतकरणामध्ये शांती जिरवणे, ज्ञायचे ज्ञाना ज्ञाने मागवचे, हरपे निरुचे ते शांती पाहिजे. शांती हा सकाम शांती, निष्काम शांती. शांतीचे दोन प्रकार आहेत. नाथ महाराजांनी भागवतात शांतीचे दोन प्रकार केलेले आहेत. मच्छ धरून या म्हणे, बकर निश्चित राहिला ध्यानी, ते शांती कोण माने? आमचं केलेलं सकाम सकाम शांती झाली. आणि दुसरी शांती निष्काम शांती, गिरवणे ज्ञायच ज्ञाता ज्ञाने मागवचे, हरपे निरुचे ती शांती करायला थोडा व्याध्य झालेला आहे. ज्ञाता ज्ञानाने ज्ञेय ही जी त्रिपुटी जिथं राहत नाही त्याला शांती म्हटली जाते. जे परिणामाने घाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, आनंद समुद्र कुंभ तुम्ही भरले. परिणामाने घाले कोंब, परिणाम परिणाम म्हणजे रे चला शेवट. 18व्या अध्यायात परिणाम शब्द आलेला आहे. यत्र नग्रे विषमी परिणामे, परिणाम म्हणजे शेवट, परब्रह्म. अरे हे समजलं पाहिजे बातम्या असं ते गीता तुमची वगैरे झालेली आहे. चिंता शब्द आलेला आहे तिथं, रजगुण समगुण आणि सत्वगुणाच्या बाबतीत. परिणाम म्हणजे ज्याचं अंतःकरण पूर्ण ज्याला प्राप्त झालेलं आहे. परिणामाने झाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ आणि खांब आहेत. खांब हे भागवत धर्माचे खांब, भानुदास महाराज, एकनाथ महाराज. हा जो भागवत धर्म आहे, या भागवत धर्माचा कळस कोण आहे? तुकाराम महाराज. पाया ज्ञानोबा आहे आणि बाकीचे संत खांबाच्या ठिकाणी आहेत, आधारस्तंभ आहेत. धैर्य मंडपाचे स्तंभ आनंद समुद्री कुंभ चुपकून भरले. आणि आनंद रूपी समुद्रामध्ये ज्यांनी बुडी मारली, ज्या भक्तीची येथील प्राप्ती जे कैवल्याचे प्रत्यक्षर म्हणतील त्यांचे लिलेमादिनीची जे अग्निश असं पाहते. ज्याच्या भक्तीची येथील प्राप्ती, त्यांची भक्ती इतकी उत्कृष्ट आहे की ज्यांच्या भक्तीमुळे परिसर सगळा सात्विक होऊन जातो. बघा आपल्या वागण्याचा परिसरावर परिणाम झाला पाहिजे. मी काय बोलतो लक्षात? आपलं वागणं जे आहे, आपल्या वागण्याचा परिणाम भोवतालच्या वातावरणावर झाला पाहिजे. ही मंडळी असावी पाहिजे, यांच्या वागण्याचा परिणाम झाडाझुडपावर होतो, पशुपक्ष्यावर होतो. परिणामाने निघाले कोंब, जे कैवल्य ते परचेसर म्हणते. ज्या भक्तीची येथील प्राप्ती, जे कैवल्य ते परचेसर म्हणते.
जे भक्ती करत असताना जरी मोक्ष त्यांच्या पुढे आला कैवल्य ज्ञानदेवाचं कैवल्य तर त्या ज्ञानाच्या त्या कैवल्यालाही डावतात डावतात मोक्षपदे तुच्छे केली या कारणे आम्हा जन्म घेणे युवा युगे मोक्षपदे तुच्छे केली या कारणे मोक्ष ते मोक्षाचे प्रकार म्हणायचं जसाही जे मोक्ष घ्यायचं भक्तीच्या पुढं मोक्षामध्ये भक्ती होत नाही भक्ती होत नाही मोक्षामध्ये भक्ती नाही गप्प राहणार भक्तीमध्ये दुसरा प्रकार नाही बघा भक्ती भक्तीमध्ये मनुष्य हालचाल करतो देवाची सेवा करतो सेवा करण्याची मुभा फक्त भक्तीमध्येच आहे मोक्षमध्ये नाही आणि मग मुनिमुक्त झाले भेने गर्भवास आम्हा विष्णू त्याचा सोलाबाजू तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी जरी पण पुढं ज्यांच्या लिलेमध्ये नीती झाली ज्यांच्या लिलेमध्ये नीती जगते ज्यांची लिला सहज क्रीडा बोलणं आमकं जगलं सहज बोलणं हीच तुकाराम महाराज म्हणतात हिचा उपदेश करुणे सायास असे कवीची ज्याची लिलेमध्ये नारदासारखे नारद कळी लावायचे भांडणं लावायचे पण त्या भांडणात जगाचं खीच व्हायचं गमतय लावायचे आणि नारदाला राक्षसाकडे मान आणि देवाकडे मान भागवताचा दुसरा अध्याय राक्षसाकडे गेले जरी तरी मान देत असत काही काही माणसं मोठे खुबीदार असतात बघा कोणीकडे जाऊ दे या घ्याच्या म्हणजे मजेशीर असत प्रफुल्लित चेहरा बोलला आमकं तमकं असं चांगलं असं त्यांचं लगेच माणसं खुश होतात बघा बरं का आणि काही काही का माणसाचा चेहरा इतका दुर्मुखलेला की पाहणाऱ्याला वाटतं यांच्या घरात कोणचं मेलं आहे फुडी फुडली गोवरी त्याची दिशी तोंडावरी नारद तसे नव्हते बरं प्रफुल्लित चेहरा विण्या शिपुळ्या खडवा एवढं सामान त्यांचं बाकी काय नाही काय नाही काय काय नाही डिस्टेट काय नाही त्यांचं काहीच नाही जिथे देवाला बोलवते तिथं जायचं हां आपण म्हणतो व्यवहारात आहे का नाही बोललं बस आपण जर देवाला बसलो आणि तिसरा माणूस जर तिथे आला आपण व्यवहार येतो बसा देवायला लगेच बसतो देवाला बसा देवाला म्हणजे काय देवाला बसायचं असतं काय लगेच बसतो ते काही काय माणसं मोठी गंभीर असतात हां तर काय तसं नारद या बसायला बसा देवाला का बसलेस काय नाही घर नाही जार नाही काय नाही काना काय जे जेवायला वाटते त्यांच्याकडे राहायचं कुठे जर निवाराला राहायचं भजन करीत राहायचं आपलं कळी लावायचे कोणाचे भांडण लावायचे भगवान श्रीकृष्णाच्या घरातच भांडण लावायचे त्यांचं भांडण झालं की आणि उड्या मारत राहायचं अगवाची करणी लिहिली शांती चिरेणी ज्यांचे चित्त कौशल व्यापक सर्व सुखल्ले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर बोललो तस अंगावर जागेने घालतात ते कोणत्या जागेने रे बाबा हे लौकिक जागेने नव्हे लौकिक जागेने आणि घात होत ठीक आहे असावे याच्याबद्दल काय नाही लौकिक जागेने असावे पण सध्याच्या काळात लौकिक जागेने घालून रस्त्याने जाणं घातक आहे पाठीमागून हे मोटरसायकलवर याचा हात की गळ्यात हात घालतात शिसकावून घेऊन जातात असा प्रकार होतो पण हे जागेने विचाराचे दागिने आहेत विचाराचे अगवायची करणे लिहिले शांतीची लेणी शांतीची लेणी जागेने घालतात बघा या जागिन्याला कोण विचारतं रे बा
आता आपल्या गळ्यात माळ आहे, त्या माळेला कोण विचारते कुठे बसा कुठे झोपा, काही कोण विचारित नाही. पण जर सोन्याची साखळी असली तर तू काय कुठे झोपतो काय? अगवाती करणे लिहिली गांधीजी लिहिली ज्यांचे चित्त कौशल्य व्यापक मत ऐसे जे महानुभव महान महात्मा न हा या पदाची व्याख्या विचारणार. ऐसे जे महानुभव देवी प्रकृतीचे दैव जे जाणून या स्वरूप सर्व स्वरूप माझे असे महानुभाव. महानुभाव म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणते की माय बाप दोम दोम हे झोळी घेऊन फिरतात ते नाही का. प्रभुण्याची निळी वसले पांघरची काळी तुकाराम महाराजांच्या निश्चित केलेलं आहे. निळे निळ टाकतात ना कपड्यामध्ये वगैरे असं होते. तुकाराम महाराजांच्यात असे जे कपडे घालणारी माणसं त्यांच्याकडे पाहू नये. ही जी मंडळी आहे नाही दमदम करणारी नास्तिक लोक आहे तिथं महानुभाव. असं द्या कसं कसं नाही आपल्याला सांगायचं ते महानुभाव पंथ मोठा पंथ आहे त्यांचं. ते कृष्णाचं भजन वगैरे काय करतात पण विठोबाला मानत नाहीत, कृष्णाला मानतात. त्यांचे काय प्रकार असतील बघा. गोदारसाठी निर्मळे देव देवाचे देवळे संत महंत मेळे दिवसाचा आहे सुखाचा ही गोदावरी आहे ना. त्याचं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. गोदावरीचा काठ अतिशय पवित्र आहे. गोदावरीची नर्मदेची जशी काय प्रदक्षिणा करतात तशी गोदावरीची प्रदक्षिणा आहे. पण गोदावरीची प्रदक्षिणा सोपी आहे, 2-2.5 महिने वर्ष नर्मदेच्या परिक्रमाला जवळ 1-1.25 वर्ष लागतो बघा. अतिशय कठीण आहे. लुटारू लोक आहेत काय जर सोडलं करणारे आहेत पण तसे पण गोदावरीचे परिक्रमाला महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं बघा. गोदातटे निर्मळे देवदेवांची देवळे अगदी ब्रह्मगिरीपासून तो राजमहेंद्रेपर्यंत गोदावरी तिथपर्यंत आहे. तिथं जायचं आणि परत माघारी यायचं. मानभावाचे ठिकाणं आहेत गोदावरीच्या काठावर आहेस मला इथं सांगायचं बरोबर. जसं पैठणच्या पुढं विज्ञानेश्वर आहे, आपेगाव आणि आपेगावच्या पुढं विज्ञानेश्वर आहे. तिथे गुंडा महाराजांचं कीर्तन होतं, मी गेलो होतो तिथे. ते आपले जिज्ञासा पलीकडच्या काठावर महानुभावचे लोक होते. गेलो आपली त्यांची चौकशी वगैरे केली काय करायचं केलं. तिथे बरं झोळीला झोळी लावते दोन दोन म्हणते की जी मायबाप वगैरे असं तसं प्रकार आहे. कशी झोळी लावायची आणि काय करायची ते नको असं सांगायचं वगैरे नाही. नाथ महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला झोळीची झोळी लावायची डोटंगण घालायचं झोळीला झोळी लावायची काय त्यांचं काय असेल काय पंच आहे त्यांचं तो असू दे. काळे कपडे वापरतात ती वाढते ना प्रेमे माते भजीचे महात्मे पण जुने पण मनोधर्म शिवतेने नाही. मग वाढते ना प्रेमे त्यांचं जे भजन आहे ते वाढतं प्रेम आहे. वर्षाकाळी सरचा जशी पडू लग चढू लागे पंडू सरचा तशी नीच नवी भजता श्रद्धा दिशे वाढते ना प्रेमे. क्षयविष्णू भजन नव्हे कोणतं रे वर्धी झाले तुमचे शब्द पाठवत आता मला तुम्ही शिकवाल काय शिकवतो डोंबलं. वाढते ना प्रेमे माझे भजीचे महात्मे दुजे पण मनोधर्म शिवसेने नाही. पण ज्याच्या अंतकरणामध्ये द्वैताचा लवलेश नाही असे मीच होऊन पांडवाकडची माझी सेवा तर लवलावचा सांगावा अशा ऐक. आणि ते कसं भजन करतात त्याचा विचार भगवान सांगतो ऐकायचं सत्रज्ञ कीर्त यांचा हा माम यतंत हा तस्य ग्रहव्रत हा नमश्यंतस्य हा मम भक्त्या नित्य उपासक सत्रज्ञ कीर्त यांचा पहिलं भजन कीर्तन
दूसरा भजन दृढ़ वर्ता, तीसरा भजन नमस्यंत। अरे लक्षात बघ, मी जे सांगितलं बरं का मी आपल्याला, कीर्तन दृढ वर्ता आणि नमस्यंत हे तीन भजनाचे प्रकार भगवंताने सांगितले। वाढते ने प्रेम आहे माते भजनचे जे महात्म्य, ते कसं भजन करतात त्याचं ज्ञान वरे खुलास करतात। सतत पण कीर्तयंत, सातत्याने ते कीर्तन करतात। कीर्तन करतात म्हणजे काय रे बाबा, तुम्ही आम्ही जसं कीर्तन करतो तसं। कीर्तन शब्दाचा अर्थ भगवंताचे गुणानुवाद गाणं हे कीर्तन आहे। नाम कीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन, कीर्तनाचे प्रकार आहेत। गुण गायन आवडी गुण कीर्तन, कीर्तनाचे प्रकार आहेत बरं का। कीर्तन श्रवणम स्मरणम विष्णुस्मरणम पादसेवनम, प्रल्हादाच्या मुखातले वाक्य आहे बघा। कीर्तन भक्ती म्हणतात त्याला, नवविधा त्याचं कीर्तन आहे, कीर्तन बरं का। कीर्तन झालं भक्ती ज्ञानाविरहीच गोष्टी न कराव्या। कीर्तनामध्ये कसे राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य असलं पाहिजे। पंचच गोष्टी सांगू नयेच, नाथ महाराजांनी मर्यादा घालून दिली आहे। ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची, भक्ती ज्ञानाविरहीच गोष्टी विचारणं कराव्या। प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या ही कीर्तन आहे। जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची ही कीर्तन। येणे बोध हे आम्ही असं सर्व काळ कुरु हे निर्मळ हरी कसा, निर्मळ हरी कसा आहे बघा। आपण आपण जे कीर्तन करतो अमंगळ हरी कसा आहे ती, आणि यांचं जे कीर्तन आहे ते निर्मळ कीर्तन आहे बघा। त्या कीर्तनाचे प्रकार सांगितले आपल्याला। ग्रहव्रत हा आणि काही व्रत करतात ब्रह्मचारी आदी वगैरे, कसून त्या व्रताचं अनुष्ठान करतात ही मंडळी। दृढव्रत हा शब्द आहे बरं का, दुसरा प्रकार हा कसून ब्रह्मचारी आदी व्रत आठव्या दिवशी गेलेलं आहे ना रे बा, यदक्षरम वगैरेचं ब्रह्मचारी व्रत स्थित हा ब्रह्मचर्यावर व्याख्यान करून भागत नाही बुवा, त्याप्रमाणे आचरण करावं लागतं, इंद्रियाचं दमन करावं लागतं, निग्रह करावं लागतं। चला एवढं जाऊ, दृढव्रता हा नमस्यंता हा नमस्कार आहे तिसरं भजनाचं। नमस्कार नमस्कार ही भूते पुढं दुसऱ्याने याची त्यांनी आत्मस्थितीत आणि त्यांनी कणवर आहे बोलतात बघ, कणवर आहे कोण रे तुकाराम महाराजजी धाकटे बंधू। नमस्कार भूते विसरून याचे तेने आत्मस्थितीत आणते, मोठा भंग आहे एवढंच मी एकच प्रमाण घेतलं बघ। नमस्कार नमस्कारामध्ये उत्कृष्ट अपकृष्ट भावना असते, लय ना लक्षात, अपकृष्ट निकृष्ट ज्याला नमस्कार करायचा तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आणि नमस्कार करणारा अपकृष्ट असतो निकृष्ट असतो। निकृष्ट म्हणजे वाईट नव्हे, नाही हलका दर्जाचा असतो। आपण ज्ञानोबऱ्याकडे जातो दर्शन करायला, ज्ञानोबऱ्या श्रेष्ठ आहेत, आपण त्या मनाने निकृष्ट आहोत, निकृष्टानं उत्कृष्टाचं दर्शन करायचं असतं, नमस्कार करायचा असतो। नमस्कारामध्ये अशी भावना आहे बरं का, भावना आहे अपकृष्ट निकृष्ट ही भावना आहे नमस्कारामध्ये। नमस्यंत
भक्तीय नमस्कार करत असताना भक्त्या नित्य उत्साह उपासक भक्ती उत्साह होऊन माझी ती उपासना करतात. तरी कीर्तनाचे मिटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे नामाचे नाही पापाचे असे केले. कीर्तन करणाऱ्याचा अधिकार समजाचा मी टाळलो होतं घरपणाचं काय. कीर्तन करणाऱ्याचा अधिकार मग त्या श्लोकात सांगितला महात्मा नसुमन पार्थ. कीर्तन करणाऱ्याने असा अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे. कीर्तनाचं फल आणि कीर्तनाचं लक्षण या श्लोकात आलेलं आहे. कीर्तनाचं फळ असं पाहिजे कीर्तनाचे नटनाचे कीर्तनाच्या नटनाचे कीर्तनच नाचावं आहे ना. ज्ञानवराज परवानगी द्यायचं बरं का नटनाचे नाचू कीर्तनाचे रंग आहे ना प्रमा. ज्ञान दीप लावू जगी नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराज कीर्तनात नाचायचे त्याच्यामुळं देवालाही नाचावं लागायचं बघा. नाचता नाचता देवाचा गळीला की संभव कीर्तनात नाचायचं फुगड्या वगैरे असं ना काय फुगडी फू तू करा म्हणा जा अभंग करा पाठ काय जमलं तर बघा. कीर्तनाच्या नटनाचे उत्कर्ष ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी स्वच्छ परिघडीचे कपडे वापरायचे बरोबर आहे ना. हजामत करून यायची नाटकी कीर्तन झालंय. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे त्या उत्कर्षानं प्रायश्चित्त नष्ट झालं. वेदामध्ये प्रकार सांगितले विहित कर्माचे कमेन शिद्ध वगैरे ऐकले त्यात प्रायश्चित्त आहे साधारण असाधारण वगैरे. साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त आता देवाच्या नामस्मरणामध्ये प्रायश्चित्त घेण्याचं कारणच नाही बघा. देवाचं चिंतन हेच मोठं प्रायश्चित्त आहे बरं का. देवाचं नामस्मरण हेच मोठं प्रायश्चित्त आहे हा. मी अनेक वेळा सांगत आहे मला देवाचं चिंतन याशी घेऊ प्रायश्चित्त विठ्ठल विठ्ठल हृदयाचं तुकाराम मला नको. देवाचं चिंतन हे मोठं प्रायश्चित्त आहे. ज्ञात अज्ञात काय पासक असेल तिथे साधारण प्रायश्चित्त असाधारण प्रायश्चित्त त्याचं व्याख्यान मी आता करत नाही बरं का. प्रायश्चित्त नष्ट होत ते नामाचे नाही पापाचे असे केलं आणि तिचं पाप शिल्लक राहतं ते पापाचे प्रकार मानसिक पाप कायिक वाचिक मानसिक वगैरे पाप जेव्हा जमा अवकाळा आणली तिरच्या ठायवरून उठवली जमिरोपीची कुंडली राहत्या गेली यम दम अवकाळा आणली यम आणि जम चला यम दम बोला महाराज. अरे थोडं जरी बोललं ना यम इंद्रियाचा निग्रह जम शम चला शम दम म्हटलं त्याचं ज्ञानवरांनी जर यम दम म्हटलेलं आहे अंतर इंद्रियाचा निग्रह बाह्य इंद्रियाचा निग्रह यम जम. नामस्मरण करणाऱ्या पुरुषाला इंद्रिय निग्रह करायची गरज नाही. ती इंद्रिय आपली आपण अंतर्मुख होतात बघा. भागवतात 12 आपला 11 अध्याय काय भागवत इतकं श्रेष्ठ आहे. नाथ महाराजांनी भक्तीचं इतकं प्रत्येक अध्यायातून वर्णन केलेलं आहे बघा. काय कोण झालं बघा भक्ती उत्तम बनून आलेली आहे भक्तीची बरं का. भागवतामध्ये इंद्रियाचा निग्रह करायचं कारण नाही. ती इंद्रिय आपली आपण शांत होतात तेव्हा तुकाराम महाराज नाम घ्यायचा मन निवे दिव्य अमृताची श्रमे
ಹುಚ್ಚಾಚಿ ಬರವೆ ಕಾಪುಡ ಅವಗೆ ಶಕುನ ಲಾಭಾಚಿ ಮನ ರಂಗಲೆ ರಂಗಲೆ ರಂಗೂನ್ ಜಾತ ಮನುಷ್ಯ ಬರ ಯಾ ಎಕ ಹತ್ತಿ ಟಾಳ ಎಕ ಹತ್ತಿ ಚಪೋಳಿಯ ಗಾಡಿತಿ ಉಂಬರಿ ಏಕ ಹತ್ತಿ ಟಾಳಿಯ ಮಾತಲೆ ವೈಷ್ಣವ ನಟತಿ ನಾನಾ ಛಂದೆ ನಾಹಿ ಮೋಕ್ಷಪದಿ ಸಾರ ಭಜನೆ ಆವಡಿ ಕಾ ಶಬ್ದ ಭಜನೆ ಆವಡಿ ಪ್ರಾಶ್ಚಿತ್ಯ ಘ್ಯಾಯಚ ಕಾರಣ ನಾಹಿ ದೇವದಮ ಅವಕಾಳಿ ತೀರ್ಥಾಯವರನ್ನು ಉಠವಲಿ तीर्थाला जायचं कारण नाही नामस्मरण हेच तीर्थ आहे मोठं यमलोकेची कुंटली राहते अगदी आणि यमाला देखील पंचायत पडली आता आपल्याकडं कोणी यायचंच नाही काय करावं चला सुकाराम महाराजांचं प्रमाण सांगा यमधर्म सांगे तुझा तुम्हा नाही यायचे सत्ता येचे व हरी कसा सरला घोष नामाचा नका जाऊच आहे गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे बहुत यमाचे सगळे धंदे बंद पडले नामस्मरणामुळे बघ यम यम चांगला आहे त्याच्याबद्दल वाद नाही धर्मम भागवतम भटा हा भागवत धर्माचे जे 12 आचार्य आहेत त्याच्यामध्ये यमाचा नंबर आहे तुमच्या लक्षात आलं की मी काय सांगतो भागवत धर्म वारकरी पंच म्हणतो तेव्हा भागवत धर्माचे जे 12 आचार्य आहेत त्यामध्ये यमाचा नंबर आहे बरं का यम यम धार्मिक आहे अरे धर्मराज कोणाचा अंश आहे यमच यम पापी लोकाला शिक्षा करतो बाकी काय करत पापी लोकाला शिक्षा करतो चला तर यमाचे सगळे यम लोकीचे सगळे धंदे बंद पडले राहते अगदी यम म्हण काय यमावे नियम जम म्हणे काय जमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष असतील या सगळ्याला आता अडचण निर्माण झाली बघा यम म्हणायला आता कोणाला कोणाचं नियमन करायचं जमाचं तेच प्रकरण झालं तीर्थे म्हणते काय खावे दोष असतील असं नाही आणि तीर्थाला आचार अडचण पडली आता आपण काय खायचं तीर्थ ऐसे माझे नाम घोषे ऐशी करची विश्वाची दुःखे अवघे जगाचे मासुखे तुम तुम्ही ते भरिले बा हा रस आनंदाचा पुढं घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे याची हा रस सदा नाम घोष करू हरी कसा येणे सदा चित्ता समाधान घोष घोष जय जयकार त्याच्या पुढे सांगू का घोष परापश्चिमची मध्यमा आणि वैखरी चार वाणायचं ज्ञात्या पुरुषाचं भजन परावाणीतलं असतं तुमचं आमचं भजन वैखरीचं असतं काय गंमत बरं का वैखरीचं भजन आहे तुमचं तुमचं आमचं जे भजन चालतं ते वैखरीचं आहे म्हणून त्या भजनामध्ये मारामारी लठालठी काय असेल ते होतं ज्ञान गिरवून गावा गोविंदो का परावाणीतलं भजन आहे हा घोष ते पहाटे वेळी पहावीत अमृता वेळी जे वेळी योग्य वेळी द्यावीत त्या वेळी डोळा यांचा पहाट्याशिवाय यांच्या अंतकरणामध्ये उषकाळ होतो ज्ञानाचा अमृताशिवाय हे जगतात योग्य वेळी द्यावीत त्या वेळेला डोळा आणि योगाचा अभ्यास केल्याशिवाय यांना कैवल्य प्राप्त होत कैवल्य ज्ञानादेवचं कैवल्य मोक्ष परी राया रंका काळ पाड धरू निरती साणी थोडा कडसणी करू एक सरे आनंदाच्या आवर होत जरा आणि हे भजन करत असताना हा उच्च आहे हा कमी दर्जाचा आहे असा विचार करत नाही की हरिनामाची अंबेरी जगा पोट भरी केली काय ज्ञान भरायचं हरिनामाची अंबेरी जगा पोट घरी केली कोणी या नाही का आमचं वारकरी भजन कोणी या कोणी भजन करा नाही का हरिजनापासून तर ब्राह्मणापर्यंत कोणी भजन करू शकतो कोणी याच्यामध्ये मिसळतो
वर्णाभिमान विसरली जाते एक एका लोटंगाने जाते रे निर्मळ चित्ते धरुणवनीचे पाषाण पाजर सुटते रे निर्मळ चित्त वर्णाभिमान तिथे वर्णाभिमान वगैरे राहत नाही लोक असं भजन आहे बरं का ते आनंदाच्या आवर उठ जगा आणि आनंद जगाला आनंदाचे कोट करतात हे आवर काही एखाद्याने वैकुंठ जावे ते ती वैकुंठ तिकडे आहे ऐसे नाम घोष गौरव धवळले विष्णो पूर्वीचा प्रकार वैकुंठाला जाण्याकरता वैकुंठा जावया तपाचे सायास सब करावं लागत असं पण आता या संतांनी प्रयत्नानं त्या वैकुंठाला मृत्यू लोकावर आणलं आमचं पांडुरंग परमात्मा वैकुंठच आहे इथं पंढरपूरचा वैकुंठच आहे इथं तुका म्हणे त्यानी केली वैकुंठ मेदिनी मेदिनी म्हणजे पृथ्वी वैकुंठमय करून टाकली बघा तेजेसूर येतो तेजेसूर येतो असे सजवल तरी असतो किडा चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदापूरचे आता संतांच्या सुरतेकरता दृष्टांत देतो दोन तीन दृष्टांत देतो हे व्यतिरिकी दृष्टांत आहेत व्यतिरिक अन्वय दृष्टांत आणि व्यतिरिकी दृष्टांत याचे ज्ञान महाराज सांगितलं दृष्टांत विचारलं पहिलं दृष्टांत तेज सूर्य तसे सजीव सूर्य तेजाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे त्याला तेज आहे दीपदीपिका शशी तारा होतुका कोटीवरील तरी नसरे निशी नुगवे दिवसू नरवराचा अभंग जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत हे तारे लुकलुक करतात पण यातला सूर्य उगवला रे उगवला दीपदीपका शशी तारा होतुका कोटीवरील नुगवे दिवसू दिवस जोपर्यंत उजेलच नाही तोपर्यंत यांचं प्रकाश दिसतो पण दिवस उजाडलं की संपलं काम याचं तसं सूर्य त्याची कमतरता दाखवतो ज्ञात्यापुरुष सूर्यासारखे आहेत पण त्याच्यात उणीव आहे कोणती उणीव ते दाखवतो तो या अस्तमे एकिरा अस्तमे सूर्य लौकिक सूर्याचा अस्त होतो पण ज्ञात संतरूपे सूर्याचा कधी अस्त होतो सुसडा सूर्यकणाचे राशी जो नित्य उदज्ञानी अशी अस्तमानाची दया अशी आडनाव नाही अस्त नाही असं तुकाराम महाराज म्हणतो तर अस्त नाही लौकिक सूर्य सकाळी उगवतो संध्याकाळी अस्तला जातो ज्ञानरूपे सूर्य मावळवीत विश्वाभास नवळ उदयाला चंडांश अद्वय अब्जिने विकास बंधुवाचा सतरा बाबा आहेत महाराजच्या ज्याला वेदांताची चांगली माहिती आहे त्यालाच हे बाबा सुटतील माहिती बाकीच नाही काय झालं इतक्या उत्कृष्ट बाबा आहेत वेदांताच्या दृष्टीनं शास्त्राच्या दृष्टीनं त्याला इतकं मला सांगायचं हा लौकिक सूर्य उगवला का विश्व दाखवतो नाही का हे विश्व दाखवतो आणि सद्गुरुरूपी सूर्य उगवला की विश्वच नाहीचा करतो उलट करतो मावळ विश्वाभास नवल उदयाला चंडावस अजय अब्जिने विकास बंधुवास दृष्टांत एक वापर दुसरा दृष्टांत मेघ उदारपणी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे निशंकपणे सफा करे पंचानन मेघ उदारपणी ओसरे मेघ उदार आहे नाही विचारीचं मेघ अगंधरी शेत मेघ प
पाऊस पडायला लागला म्हणजे विचार करत होता हे हलंदारी आहे समुद्र आहे नदी आहे वगैरे वर्षा उकडेच राहत मेघ पण तो जर सतत पडायला लागला तर लोकांना त्रास होतो म्हणजे वसरतो काही दिवसांनी वसरतो हिच्यातली उणीव आहे मेघ उदारपणे वसरे म्हणून उपमेशी न पुरे पण त्याची उपमा संसारात देता येत नाही दुसरं निशंकपणे असं पाखरे पंचानन आणि संत पंचानन पंचानन बोला पंच आनन पंचानन त्याचा पदच्छेद पंचानन पंच आनन पंच पाच आनन तोंड ज्याला पाच तोंड आहेत असा तो शिंह असं जर आळस केला तर सगळं वाईट मुसळ केलं ते लोक शिवाला पाच तोंड आहेत का पंचानन शब्द अर्थ का मग पदच्छेद करून तसा अर्थ होऊ शकतो ना रे पंच आनन पाच तोंडाचा जो तो शिंह शिवाला पाच तोंड कुठे एकच तोंड आहे ते पंच या शब्दाचा अर्थ पंच म्हणजे विस्तार आनन म्हणजे आयाळ जबडा शिंहाचा वाघाचा जबडा विस्तार आहे पंच प्रपंच म्हणतो ना आपलं प्रपंच संसार प्रपंच प्रपंच म्हणजे काय तिथे पंच शब्द आहे प्र हा उपसर्ग आहे त्याला अरे साधा शब्द आपला नेहमीला प्रपंच पंच त्याला प्र उपसर्ग लागला त्याला प्रपंच विस्तार तर हे शिव आहे शिव संत कोण आहेत लौकिक शिंह आणि पारमार्थिक शिंह लौकिक शिंह फाडून खातो पण हे संत जीवावर कृपा करतो व्यतिरिक्त दृष्टांत आहेत बरं का मग ज्याचे वाचे पोडा भोजे अखंड नाम दात असे माझे जे जन्मासारखी तशी ओळखीचे एक वेळ यावाय भगवंताच्या नामस्मरण मुखातून येण्याकरता शंभर जन्म शंभर कसे हजारो जन्म घ्यावे लागतात काय सांगा जन्म जन्मांतरी असेल पुण्यसामुग्री तरीच नाम जीव वागरी येईल श्रीरामाचे बरं का इतका अवघड आहे महाराज पण इथं शब्द असा यांच्या मुखामध्ये ते नाम अखंड नाचत राहतो तुम्ही वैकुंठ नसे वेळ भावबिंदू न दिसे वरी योग्यांची माणसे उभरून जाते भगवान म्हणतात असं जे अखंड चिंतन करणारी मंडळी आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड राहतो वैकुंठ राहत नाही नहामी वस नहाम वसामी वैकुंठे तरी त्यापाशी पांडवा मी हरपळा घेऊन जावा येत नाम घोष परवा करते माझा नाम घोष पुरुष घोष शब्द आला बरं का नाम घोष बरवा जे बर आमचं भजन आणि यांचं भजन बरवं आहे बरोबर चांगलं आहे उत्कृष्ट भजन आहे जिथे बरवा भजन चालतं तिथे भगवान राहतो पैसे माझ्या गुणी झाले देश काळात विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पाहिजे आणि ही जी मंडळी या कीर्तन भजनामध्ये रंगून जातात रंगाला रंगी तुका विठ्ठल सर्वांगी गंग जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे हरीच्या रंगात जे नाचतात कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विषयात उदाहरण जातो हे कीर्तनाचं लक्षण आलं ते कीर्तनाचा अधिकारी कीर्तनाचं फळ आणि कीर्तनाचं लक्षण
8 numara dekası. Krishna Vishnu Hari Govind. Bu nama nama olayası bu kadar. Bu zaman gül yapıyor. Krishna nama de. Devaca nama şmana şuna dışarı kay kırmıyor. Ve bu vası yapari kirtit madde avdari. Yekü vicere çiçere çeri. Pandu kumara. Asa bu. Bakman sonra asa adlı yıkıyor. Kirtit madde avdari. Asa kirtan karare mandavi. Yekü vicere çiçere çeri. Pandu kumara. Ani çiye asa kirtan karit karit fırçat. Jagat fırçat. Bırak narad. Asa firayce. Yenge firna madde jagatı kalan vayce. Dhruvrataha yam niyamasan pranayam pratyahadharana dhyanani samadhi. Ya vrata-tatya acharana karta bhagavata. Kasa karta bhagavata. Bahari yam niyamati kati lavili. Atma vadra sadati pauli pannasili. Vari pranayamati mandili vahati yantir. Bahari yam niyamati kati lavili. Yam niyam. Indriyata nidhra karta bahari yam. Ne kadar şirkette rakşana karsa, şirkeli manuşya, katyala olsa. Tosi yem neyem karsa. Kaam krodhani, amca karna şiru ney manu. Aç vajrasana çi povni panna sili, aç. Vajrasan gavuna nama yasi, çala. Mule bandı manca çala. Çala vajrasan manca, dhala ne bişe ya. Povni panna sili. Pranayama ci mandili vahati yantre. Niyam niyam pranayam. Diyacak purakani kumbhak. Pranayam dhala. Ket vullar şakti din paribari. Vijiyade. Manipalna çin suravade. Sarsar vijiyade paniyade bada bile giri. Vullar şakti din vijiyade. Vullar şakti. Vida pingala, susumna, nalaj. Man pavna jen sarvade, satsaraviyaci pani ade bada bini. Satsaraviyaci jivan kala. Te çalayi jani tapet getu. Teva pratyahari khachi keli, vikarati sampali boholi. Indriye bandhuni anili. Hrudaya atta. Anam yani sabre amcak sabre vikar vikar bahir dogun takle mokra dala bagat. Teva pratyahari kharji keli vikara sampali boholi. Indriye bandhune anili hrudaya atta. Teva dharana varun datile. Mahabhazar jek otile. Çatırlar nasa inne nivatele sankalpaşi. Yeni zate mara varka. Çatırlanga sayınca, man buddhi çitçane ankara, çatırlanga sayınca. Yeni jani tabet geta. Sabi adyata prakara varka sar. Anmak. Tayabani jayitra dayit. Onun dhanate nişan vazat. Dişet lanmayate dhalkat yaka çatır. Şivaji Rajasla, bir apani ças varla, satıla kedi varla, killa ghatla. Çitti sari vaad vayche. Çitti sari vaad vayche. Çitti sari vaad vayche khalche lokani. Maradani killa kabiz kela. Sıgri ude marayche. Tala vaad vayche. Jey jey, ne ki jey jey, jey jey karay. Çitti sari vaad vayche. Şinga, ta çitti sari şinga kaya. Şivaji Rajasla. Şivaji Rajasla çakalat kup
गरुड़ जय 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 पाठी समाधि से आशय का आत्मा मोरा जी सुख पट्टाभिषेक देखे समाधि पाठीवर मग समाधि पाठीवर जाऊन आत्मा अनुभवाचा राज्याभिषेक त्याच्यावर होतो शंभर असे झालं ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेल जे करते एक हे दुसरं भजन झालं कोणतं रे ग्रहव्रता हा पण भगवान सांगतो हे भजन मात्र जरा कठीण आहे गहन बरं का कठीण आहे पण सांगून घेऊ ना मी तुम्हाला असं आता तिसरं भजन आहे तिसरं भजन कोणतं रे नमस्यंचा त्याचा विचारू दे कुंडली गोरी फलन श्री गिहारी 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 फलन